नमस्कार मंडळी, आपले सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मंडळी, आज घडीला विषाणूचा प्रभाव चरमवर आहे आणि 10 दिशांनी अतिशय दुःखद बातम्यांनी वातावरण गढूळ झालेले आहे. वर्तमानपत्रे आणि मीडिया न्यूज सारखे भडीमार करत आहेत. या पार्श्वभूमीवर मला एका गोष्टीची अत्यंत गरज वाटली आणि ती म्हणजे सकारात्मक विचार. सकारात्मक विचार असणे म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंग. म्हणूनच हा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन मी केलेलं आहे. आणि निश्चितच या संकट समयी आपण प्रखर आशावादी राहून स्वतःचे आणि आजूबाजूच्या परिवाराचे मनोबल उंचावू शकतो. आणि हे जरी करू शकलो तर अर्धी लढाई आपण जिंकलो म्हणूनच समजा. मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्याअगोदर आपणास विनंती राहील की जर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे पॉझिटिव्ह थिंकिंग कसे निर्माण करायचे हा व्हिडिओ आपल्या संपूर्ण मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे 60,000 विचार करतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणीवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार संस्कारातून तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात. मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. थोडक्यात, माणूस जरी काही काम न करता अगदी रिकामा जरी बसला असेल तरी त्यावेळी त्याच्या मनात विचार सुरूच असतात. अगदी सकाळी जाग आल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस विचार करत असतो. एखादे काम करत असताना देखील बॅक ऑफ द माइंड खोलवर कुठेतरी सतत विचार सुरू असतात. सतत प्रयत्नपूर्वक सकारात्मक विचार करून आपण या कठीण समयी नक्कीच यश मिळवू शकतो. मात्र त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग अथवा सकारात्मक विचार कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे. यासाठी या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही करून बघायला काही हरकत नाही. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मनात उत्साहवर्धक गोष्टीची उजळणी करा. सभोवतालचे वातावरण चांगली ऊर्जा निर्माण करणारे ठेवा. पुढची गोष्ट पहा, मन मजबूत करा. जीवनात घडून गेलेल्या आनंददायक गोष्टींचा पुनर्विचार करा. पुढची गोष्ट पहा, ताणतणावापासून दूर राहा. लहान सहान गोष्टींचा बाऊ करू नका. नंतर प्राणायाम आणि ध्यान धारणा करा. नंतरचा, आनंददायी आणि चांगल्या पुस्तकांचे वाचन करा. सिनेमे सुद्धा विनोदी बघा. पुढची गोष्ट तुम्ही करून बघा, सतत आभार मानण्याची प्रवृत्ती जोपासा. अगदी अनोळखी लोकांचे सुद्धा आभार माना. जमेल तितके विनोदी वातावरण जोपासा. सकारात्मक विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात राहा. स्वतःचे नकारात्मक विचार येण्याचे केंद्र ओळखा आणि ते प्रकर्षाने टाळा. स्वतःला विचाराने मोकळे ठेवा. संपूर्ण जगाचा भार तुमच्याच डोक्यावर आहे असा विचार करू नका. शरीर स्वच्छ ठेवा. शरीर स्वच्छ ठेवायचंच, पण मन त्याहीपेक्षा स्वच्छ ठेवा. लहान गोष्टीचा अतित्रागा करू नका. यापैकी काही जरी रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्ही समाविष्ट केले तर नक्कीच बदल दिसेल यात मला शंका नाही. करून बघा आणि इतरांना पण हे करायला प्रवृत्त करा. सकारात्मक विचारांसोबत नेहमी सकारात्मक आणि विधायक विचार देखील करायला हवेत, कारण त्यामुळे स्वतःसोबत राष्ट्राची प्रगती होते.
इतरांच्या भल्याचे आणि कल्याणाचे विचार केल्याने निसर्ग नियमानुसार माणसाची प्रगती आपोआप होत असते, कारण क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा एक अटल नियम आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यापासूनच या गोष्टी करायला सुरुवात करा। व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा। आपल्या सहकाऱ्यांना, मित्रपरिवाराला, सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।